सरकारनं एक सकारात्मक निर्णय घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मराठा आरक्षण जाहीर केलं, या निर्णयाचं स्वागत संपूर्ण राज्यभर करण्यात आलं. परंतु आरक्षणाची जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती त्या ठिकाणी खाली झालेली नाही. आणि आज 2014 पासून ते 2019 पर्यंत जेवढे विद्यार्थी आमचे त्या ठिकाणी जाहिरातीमध्ये फॉर्म भरले होते त्या सगळ्या परीक्षा देऊन नियुक्त्या झालेल्या सगळे पास झालेले आहेत. परंतु त्या ठिकाणी 2014 विद्यार्थी असतील, मेगा भरतीचे विद्यार्थी असतील किंवा MPSC विद्यार्थी आहेत, या सगळ्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या देऊनसुद्धा त्या ठिकाणी हजर करून घेतलेलं नाही. याच्यामध्ये जातीवादी अधिकारी जे शासकीय अधिकारी आहेत यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करून यामध्ये सामान्य प्रशासन विभाग असेल, MPSC असेल किंवा मंत्रालयाचे विभाग काय असतील, या सगळ्या लोकांच्याकडे वारंवार आम्ही सगळं निवेदनाद्वारे पाठपुरावा केलेला आहे. या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटलांशी सकारात्मक चर्चा झाली आणि या सगळ्या उपसमितीने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी खाली आदेश देऊन सुद्धा अद्यापर्यंत या अधिकाऱ्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नियुक्ती पत्र दिलेली नाही आणि म्हणून या सगळ्या विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान व्हायला लागलेलं आहे की ह्या 5 वर्षामध्ये शासकीय सेवेतून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना हद्दपार करण्याचा डाव काही अधिकाऱ्यांचा या ठिकाणी दिसून येतो आणि याच्यातून आमच्या समाजाचं फार मोठं नुकसान होणार आहे.